सध्याच्या परिस्थितीला किती होल्डिंग्स यांनी करावी लागेल? जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2500 होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे. जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMC दिलेले आहेत, त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार. सर, दंडाची कारवाई, दंडाची कारवाई काय असणार आहे? यापूर्वी दोनदा घटना अशा घडलेल्या, त्यानंतर काय कारवाई झाली ना? आता त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे पिनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जातो. एक जण बोला, सध्याच्या परिस्थितीला काय अनधिकृत होर्डिंग आपल्याला शहरात आढळून आले का, किंवा जर आले असतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली? आता जे होर्डिंग जे आहे की होर्डिंग्स आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्स आहेत, कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत. मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्स आहेत ज्याच्या साईजेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करतो. आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत जे काही प्रचाराच्या निमित्तानं. जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात. सर, आपल्याकडे ऑफिशियली सजेत ऑफिशियली आकडेवारी आहे जे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली? फक्त ही जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2598 आहे. अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला एक आहे, ते साधारणतः 85 आहेत आणि त्यांच्यावर 1564 ह्याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि ह्या 2598 जवळजवळ 2300 होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे. पण सगळ्यात जास्त अनधिकृत कुठल्या भागात आहेत? सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंडवा भागामध्ये. आता याच्यामध्ये जे आहेत की जो 2598 जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट 2249 आलेला आहे त्याच्यामध्ये काही अनस्टेबल नाहीत त्याच्यामध्ये. एक जण बोलला तर मला सांगता येईल ना, बसा बसून घ्या. इतर व्यक्ती पण सर, आता समजा काल ज्या काही घटना घडल्या त्या शहरी भागात घडलेल्या, जरी अधिकृत होर्डिंग्स असले, स्ट्रक्चर जरी चांगलं असलं, पण ते कदाचित असं वाटू शकतं की भविष्यात ह्याचाही धोका असेल किंवा काही होऊ शकतं. कारण आपल्या इथे जर पेठांचा परिसर बघितला तर तो खूप गजबज देत आहे. जगताप साहेबांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काही होल्डिंग्स पण तिथे अधिकृत पण आहेत, नाही असं नाही आहे, पण ते धोकादायक जर वाटले प्रशासनाला तर ते काढले जातात. त्याच्यामध्ये जे आहे की आम्ही आता त्या पॉलिसी गाईडलाईन्स आम्ही रिवाईज करतो आहोत. त्या पॉलिसी गाईडलाईन्समध्ये जे आहे की 1:1 आहे, सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहे त्याच्याकरताच आम्ही धोरण वेगळं ठरवू. सर, 1564 की अनधिकृत? एक काउंट सांगितलं होतं तुम्ही, पण 1564 अनधिकृत. अनधिकृत होती, ठीक. हा, त्याच्यावरती कारवाई झाली ना सर?